पनवेलला आलो आहे आपण आता रेडी साहेब कसे घेऊन जाणार आहेत बघूया आता आपल्याला. सो भांडुपवरून ठाणे, ठाणेवरून पनवेल आणि आता पनवेलवरून कुठे जायचं आहे हे तुम्हाला मी सांगते. नमस्कार. तर फायनली प्रवास करत करत जसं तुम्ही बघितलात आपण आलो आहे पनवेलला. तर पहिलं तर करण 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत त्याबद्दल आपल्या दोघांचं अभिनंदन. थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी एक एक जो सबस्क्रायबर आहे तो इम्पॉर्टंट आहे. आणि पावसाळी पिकनिक खूप दिवसापासून जायचं होतं तर आज करण मला कुठेतरी घेऊन चालला आहे. ॲक्च्युली मी त्याला काय म्हणाली होती माहिती आहे की आपण 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत सो बालीला जाऊया. काय म्हणाला माहिती आहे, बालीला नाही नेऊ शकत पालीला नेऊ शकतो. सो आम्ही जातो आहे पालीला, पालीच्या बल्लाळेश्वराला. तर तिथे कोण राहतं? तिथे माझी बहीण राहते, मावस बहीण, मोठ्या मावशीची मुलगी. आणि बरेच दिवस ये बोलत होती तर मला जाता नाही आलं, पण आता आहे टाईम. म्हटलं विकेंडला गर्दीत जाण्यापेक्षा म्हटलं विकडेजमध्ये जाऊ. तर थोडं 2 दिवस राहणार आहे, तिच्याबरोबर गप्पा गोष्टी करायच्या आहेत भरपूर लहानपणापासूनच्या आता. सो लेट्स गो. चालेल, आता आपण पनवेलवरून एस टी पकडणार आहोत. एस टीचा प्रवास आहे आणि पाऊससुद्धा सुरू झाला आहे. आतापर्यंत पाऊस नव्हता आणि आमच्याकडे 2 बॅगा आहेत मोठ्या मोठ्या. त्या बॅगेमध्ये भरपूर सारं खाऊ भेटे वस्तू. माझ्या आईने मावशीसाठी काही वस्तू दिलेले त्यामुळे बॅग जड झालेली आहे. सो आता या माणसाच्या बॅगमध्ये अशी गोष्ट आहे ना वस्तू जी नंतर दाखवू तुम्हाला आम्ही आणि त्याने कशी पकडली आहे ती त्यालाच माहिती आहे. नाही एवढी जड नाही आहे गोष्ट ती. हां माझी पण बॅग जड झाली आता. सो चला आपण पुढची जर्नी सुरू करूया. मला एस टीची तिकीट 50% ऑफ मिळाली आहे. पहिल्यांदा 135 रुपये झाले टोटल. ओके 90 रुपये एक तिकीट आहे पनवेल टू वाकड आणि 45 रुपीज कारण लेडीजसाठी 50% सवलत आहे. सो झाले 135 रुपये. पनवेलवरून वाकडला जायला 2.5 तास सांगितले. सो आत्ता वाजले 11:30, 11:30, 12:30 1:30-2 वाजणार आहेत आम्हाला. म्हणजे घरी जाईपर्यंत मला वाटते 3:30 होतील. लेट्स सी कधी पोचतो आहे. सव्वा 11:30 निघालेलो आपण आणि 1:15 झालाय आणि वाकणला आलो आहे. आता वाकणवरून पाली 8 किलोमीटर आहे. आता बघू ट्रॅक्स किंवा वेगळी कुठली 3 सीटर रिक्षा केली तर बघू. आता जे अवेलेबल असेल तिने जाऊ. आणि भयंकर स्थिती रोडची, खड्डे. हा रोडची स्थिती एवढी आहे म्हणजे कमी किलोमीटर आहे पनवेलपासून पण रस्ते असे खराब आहेत ना, खूपच खराब आहेत. सिरियसली रोजची लोक जी प्रवास करतात, रोजची लोक प्रवास करतात कसे करतात त्यांना खरोखर म्हणजे हॅट्स ऑफ आहे. कारण का एवढे खड्डे आणि एवढी वाट लागली आहे ना रस्त्याची की काय करूच शकत नाही. गाडी तुम्हाला 20-30 स्पीडने फक्त पळवायची आहे बस, बाकी काय नाही. एस टी पण इथे 40 वर नाही जात अशी हालत आहे मुंबई गोवा हायवेची. आणि 15 वर्ष झाली वाट बघतो आहे आम्ही. आमचा हायवे होईल, आमचा हायवे होईल. आम्ही 8 तासात मुंबईवरून गावाला जाऊ. कधी जाता लावा आम्ही. माझा फोन वाजतोय.
छोटी वस्तू दिली आहे बहिणीसाठी आणि घेऊन आले आम्ही. हा आता एवढी जड वस्तू घेऊन आलोय बॅगेल लटकवून हे बिड दिले तिला. ठीक आहे पत्रावर आणलं मी म्हणतो पत्रावर आणले तुला माझ्या बायको कडून. थँक्यू थँक्यू. आणि तुला हे तिचेच आहे मी ती ऍडव्हर्टाइज करते. म्हणजे आपलंच प्रोडक्ट आहे. खुश झाली माझी. आणि हे काय हे खाऊ सगळं. आणि काय कोकम आहेत त्याच्यामध्ये. बहिणीने बहिणीला दिलेली भेट ते ना. हा बाहेर आता बहिणीला सांगा तुमच्या भेट वस्तू दिल्या का अब्दुल काय वाटलं. आणि गाणे करा आणि व्हिडिओ पाठवा. खूप आनंद झाला. मोठ्या बहिणीची आठवण ठेवून दिलं ना सगळं. बहिणीला खूप आनंद झाला म्हणून सांग. तू सांग नक्की नक्की हा व्हिडिओ ती बघेल. आता आम्ही आलोय टेरेस वरती कपडे सुकत घालायला. सुधाकड बघा किती छान दिसतो हिरवागार आणि सगळी वस्ती इकडची. रेडी रेडी. तर आता आम्ही फायनली निघालोय पालीच्या बल्लाळेश्वराच्या दर्शनाला. मार्केटमधून मार्केटच आहे ना हा एरिया. येस तिथून चालतोय. थोडंफार दाखवते मी तुम्हाला. तलावाच्या इथे बसलोय आणि पाऊस पडतोय. एन्जॉय करतोय थोडा रिलॅक्स. हा आमचा भाचा माझा आणि आम्ही मामा मामी. आणि आम्ही बाबा मामी. मी मामी झाली आहे. यंग बाबा मामी. काकी झालेली आता मामी पण झाली. सो बल्लाळेश्वर पालीचं दर्शन झालेलं आहे बापाचं. खूप सुंदर. आणि थोडेफार आम्ही व्हिडिओज काढले आहेत ते तुम्ही बघितले असतील. पूर्ण गाभाऱ्यामध्ये आपण नाही जाऊ शकत. आपल्याला ब्रांच नाही आहे व्हिडिओसाठी. आणि बाप्पाकडे आमच्या दोघांसाठी आमच्या फॅमिलीसाठी आणि तुम्हा सगळ्यांसाठी प्रार्थना केलेली आहे. तुम्ही नक्की या मंदिराला व्हिजिट करा एकदा आणि दर्शन घ्या बाप्पा. त्या दादांकडून आपण पेढे तंदी पेढे घेतले. थँक्यू. इथे तुम्ही प्रसादसुद्धा घेऊ शकता सकाळी 11 ते दुपारी 2:30 पर्यंत. तर आम्हाला ताई कुठे घेऊन चालली आहे सरप्राईज. कुठे
कुठेतरी फिरायला. कोंडगाव मध्ये काय आहे बघूया आपण. जाऊ काका आणि मोठा मागून येत आहेत आणि पुढे कोण बसले. एक माणूस शाळेची एकदम टायरवर कसरत करून एक्झाम देऊन आलाय. प्रथम आईचा छोटा मुलगा, त्याची इच्छा फायनली पूर्ण झाली, त्याला यायचं होतं आमच्या बरोबर. त्याच्यासाठी आम्ही लेट निघतोय आता, चला जाऊया. कोंडगाव ना, आपण कोंडगावच्या धबधब्याला आलोय. ताई घेऊन आली आपल्याला, तर बघूया काय सीन आहे. तीन आहे तिकडे. ते मध्ये काय आहे? ते मध्ये निळ वाला हे मध्ये तिकडून ते बोट म्हणजे पाणीचा वगैरे सगळे बघतात ना. हा हा, कंट्रोल रूम. हा कंट्रोल रूम आपण बोलतो. ही जेवढा डोंगरावरचं पाणी आहे ना, हा सगळं खाली उतरून इथे येतो. इथून मग ओके, तिकडे छोटे छोटे धबधबे दिसत आहेत. जर तुम्ही बघू शकता तर बघा, छोटे छोटे धबधबे. आणि माझी पाण्यात जाण्याची ओव्हर ॲक्टिंग इग्नोर करा जरा. ॲक्च्युली मला एवढं पाण्यात भिजायला वगैरे नाही आवडत. मी स्विमिंग पूलमध्ये वगैरे पण जात नाही, माझ्या फ्रेंड्सना माहिती आहे. सो ते इग्नोर करा आणि मस्ती काय करतो आहे ते बघा. डोंट वरी सेफ्टी मेजर्स घेऊन आहोत. मी तर पाण्यात जात नाहीये, कारण आपण जास्त नाही कमरे एवढंच पाणी, तरी पण सेफ्टी घेऊन मागे अदा मागे सगळे हे धबधबे आहेत जे नाही दिसत आहेत व्हिडिओमध्ये, पण आहे खूप सुंदर वाटत आहे. आणि मध्येच म्हणजे आज सॅटर्डे संडे नाही आहे, त्यामुळे कोणीच नाही आहे इथे. आता एक ग्रुप होता जो निघून गेला, त्यामुळे आता आम्हीच आहोत. आणि खाली पण पाणी वाहते, मी दाखवते. हे डॅमचं पाणी साठवून इथे बांध आहे आणि हे पाणी असं खाली जाते. इथे आत्ता आम्ही खेळत होतो.
बघितलं नाही, काय हा तर त्याने तर एवढी मजा केली आहे ना ह्या सर्वांनी या छोट्यांनी एवढी मजा केली आहे ना, आमच्या पेक्षा जास्त मजा ह्याने केली म्हणजे आमच्या मामा आम्हीच्या ह्याने आलाय, मामाला दाखवायला आणलं स्पॉट ते स्वतःच स्वतः एवढी मजा त्याची मग काय मग हो आणि सांगत नाही होता त्याचा पेपर होता नाही गेलं तरी चालेल मजा आलेली आहे फायनली. मी स्वतः कधी आली नव्हती, व्हिडिओ मध्येच बघितले काय डॅम्स वगैरे असे, सो मजा आली बघून. आणि मी बघितलं तुम्ही व्हिडिओ मध्ये की मी मानत वगैरे नाही उतरलेली, थोडा लांबच राहायचा आपण आणि करणला पण पकडून ठेवलेला, जास्त खाली उतरायला दिलंच नाही मी त्याला. किती वाजले आता? पावणे नाही, साडेसहा झालेत. काळोख व्हायला सुरुवात झाली आहे, आम्ही परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. आणि अशा प्रकारे आम्ही निघालो आहे पालीवरून. पालीवरून डिरेक्टली खोपोलीची एस टी मिळाली आम्हाला आणि निसर्ग बघत, एस टीचा प्रवास करत करत, सगळ्यांना चढताना उतरताना बघत बघत मस्त मजा येते आणि इतकं सुंदर वाटतं आहे. कॅमेरापेक्षाही प्रत्यक्षात जेव्हा बघाल तेव्हा सुंदर वाटेल. आणि आपले शिवाजी महाराज वाटेमध्ये जे काही दिसेल ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि ही आहे खोपोली एस टी डेपो, जिथून आता आम्ही दुसरी एस टी पकडतोय. खोपोली बस स्टँडमध्ये आता आम्ही वाट बघतोय. दोन पनवेल सोडल्या, एकामध्ये गर्दी होती आणि एक स्वतःच सोडली. ठाण्याची वाट बघतोय. तर खोपोलीवरून आम्हाला डिरेक्टली ठाण्याची एस टी मिळाली होती, ती करत करत आम्ही 3 वाजता घरी पोहोचलो. तर आपल्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय आवडलं हे नक्की कमेंट करून सांगा. मी दाखवलेल्या ठिकाणी तुम्ही गेला असाल तर तुम्ही तिथे काय काय मजा केली हे सुद्धा मला सांगा. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत, त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि व्हिडिओला लाईक करा. हॅव अ हॅपी लाईफ. बाय बाय.